दिनू नावाचा एक मुलगा होता, तो शाळेत सगळ्यांचा लाडका होता। गणित विषय त्याच्या आवडीचा होता, कठीणातून कठीण गणित देखील तो सहजपणाने आकडेमोड करून सोडवायचा। दिनूच्या शाळेचा आज पहिला दिवस होता। शिक्षक वर्गात आले, त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याचा परिचय करून घेतला, आपला पण परिचय करून विद्यार्थ्यांना दिला। त्यांनी छान छान गाण्या म्हटल्या, छान छान जादूच्या गोष्टी सांगितल्या। दुपार झाली, दिनूची शाळा सुटली। दिनू शाळेच्या गेट जवळ येऊन थांबला। त्याची रिक्षा आली नव्हती, रस्त्यावर वाहनांची पण वैदळ नव्हती। एवढ्यात दिनूचे लक्ष एका घाबरत पळत जाणाऱ्या माणसाकडे गेली। त्याच्या हातात एक बॅग होत, त्याच्या मागे चार धडाधाकट माणसे पळताना दिसली। गुंड असावे ते, असा संशय दिनूला आला। दिनू त्या माणसांच्या पाठोपाठ जाऊ लागला। ते चार गुंड माणसं त्या माणसाला मारणार असे दिनूला वाटले। आपण काहीतरी केले पाहिजे, पण काय करणार, कोणाला बोलविणार, इकडे तर कोणीच दिसत नाही। ते चार गुंड माणसं त्या माणसाला मारणार, त्याचे पैसे चोरीला जाणार, आणि मी फक्त इकडे उभा राहून हे सगळं काही बघणार नाही। काहीतरी केले पाहिजे, दिनू गंभीरपणाने विचार करू लागला। तोच त्याला काहीतरी आठवले। येता येता मोठ्या चौकात त्याला भला मोठा बोर्ड दिसलेला होता। त्यावर लिहिले होते, गुन्हेगारांचा ठाव ठिकाणा सांगा, पोलिसांना सहकार्य करा, देशाला सहकार्य करा, पोलीस स्टेशनचा नंबर, रुग्णवाहिकेचा नंबर, हॉस्टेलचा नंबर। काय बरं असा पोलीस स्टेशनचा नंबर, दिनू विचार करू लागला। 20, हो 20, आखरीची बेरी 20 आली होती। दिनूला आठवला फोन नंबर 2545220000। आईने खाऊसाठी दिलेला रुपया तसाच होता। समोरच्या दुकानात त्याला नाणे टाकून करायचा लाल फोन पिसू दिसला। तो गुपचूप त्या ठिकाणी गेला, फोन लावला, रिंग गेली। हॅलो हॅलो, मी दिनू बोलतोय, यती 5वीतील विद्यार्थी। आमच्या शाळेसमोर समर कोणी चार गुंडे माणसं एका माणसाला मारतोय। इकडे त्या गुंड माणसानी त्या माणसाला लाथा उक्याने मारायला सुरुवात केली होती। बॅगवाला मनुष्य पण काही कमी नव्हता, काही केल्यास तो आपले बॅग सोडत नव्हता। हॅलो हॅलो बेटा, तू कोणत्या शाळेत समोरून बोलतोय, दिनूने शाळेचा पत्ता सांगितला। एवढ्या वेळ संपल्याने फोन टिक 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 करून बंद झाला। ते चार गुंड माणसं त्या माणसाला बरेच गोळपतात होत, बरेच मारत होत। तो ओरडत होता, वाचवा वाचवा वाचवा, पण त्याचा आवाज ऐकायला फक्त एकटा दिनूच होता। आपण आता काही केले पाहिजे। आता दिनूचे लक्ष पोलिसांच्या गाडीकडे लागले होते। तो गुंड्याला विनवत होता, येऊ नका हो, घेऊ नका माझी बेग, घेऊ नका, वर्षभरची कमाई आहे त्यात। त्या बेचाराचा नाईलाज झाला। ते चार गुंड्या माणसांनी त्याचे बेग हिसकावून घेतले, ते पळणार। तेवढ्यात सुशेगात वेगाने पोलिसांची गाडी तिकडे पोहोचली। त्यांनी पोलिसांनी त्या गुंड्यावर जोडाप घातली आणि त्यांना पोलीस स्टेशनवर नेले। आणि चिरमुखी दिनूला आनंद झाला, बॅगवाल्याला पण आनंद झाला। चिरमुखी दिनू पळत आला आणि म्हणाला, काका फार लागलं नाही ना? त्याला खूप आनंद झाला। तो बॅगवाला विचारत पडला, हो कोण? पण पोलिसाने बरोबर ओळखले, होच तो दिनू आम्हाला फोन लावणारा। आज या दिनूच्या सहजपणामुळे आणि साहसपणामुळे आणि शाणापणामुळे त्या माणसाचे पैसे आणि बॅग त्याला परत मिळाले। त्यापर्यंत शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ। धन्यवाद।